आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शेंडूर येथे सापडलेला 4 वर्षाचा मुलगा तरुणांकडून नातेवाईकांकडे सुपूर्द, कागल पोलिसांकडून तरुणांचा झाला सत्कार. कागल तालुक्यातील शेंडूर फाटा येथे सापडलेल्या 1-4 वर्षाच्या मुलाला येथील तरुणांनी त्याच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवण्यासाठी चांगलीच मदत केली. त्यांच्या या मोलाच्या कामासाठी कागल पोलिसांनी या तरुणांचा सत्कार केला. शेंडूर फाटा येथे 4 वर्षाचा कुमार साज अनिस गवंडी हा कागल येथील मुलगा सापडला. शेंडूर येथील तरुण सचिन माने, निखिल निंबाळकर, राहुल मगदुम, विश्वजित गाडगे वंदूर या तरुणांनी त्यांच्याकडे चौकशी करण्याचा प्रयत्न केला, पण मुलगा काहीही बोलत नव्हता. बरीच चौकशी केली पण मुलग्याचा पत्ता सापडत नव्हता, त्यामुळे या तरुणांनी त्याला कागल पोलीस ठाण्यात आणलं. तत्पूर्वी मुनीर मुल्ला यांनी मुलगा हरवल्याची तक्रार कागल पोलिसात दिली होती. त्यांच्याशी संपर्क केला आणि नातेवाईकांना बोलावून घेतलं. नातेवाईक येईपर्यंत मुलगा पोलिसांनी दिलेली चॉकलेट आणि शेंडूर येथील तरुणांनी दिलेली खेळणी घेऊन महिला पोलीस सौ निर्मला जाधव, सौ एस ए जाधव आणि सौ अरुणा कांबळे यांच्याबरोबर खेळण्यात रंगला होता. कागल पोलीस ठाण्यात साजने आपल्या आईला पाहताच एकमेकांच्या गळ्यात पडून अश्रूंना वाट मोकळी करून दिली. दुरावलेल्या माईलेकरांची ही भेट पाहून उपस्थित तरुण आणि पोलिसांच्याही डोळ्यात पाणी आलं. शेंडूर आणि वंदूर मधील तरुणांच्या या मोलाच्या सहकार्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होते. महानकर न्यूज साठी कागलहून राजेंद्र पाटील, वंदूरकर. हा मुलगा शेंडूर मध्ये सकाळी 9:30-9:30 आसपास आला होता. तर ते बस मधून उतरून तो खाली एका ठिकाणी कट्टीवरती बसला होता. तिथे गावकऱ्यांनी बैठल्यानंतर सगळेजण गोळा झाली. तिथनं बघून त्याला प्रत्येकानं तू कुठला काय कुठलाही विचारलं, पण त्याला काय सांगता आलं नाही. सांगता आलं नसल्यामुळे त्याला आम्ही तिथून शेजारच्या गावात संपर्क साधला. तर तिथेही कोणाचा ट्रेस लागेना, मग त्या बाळाला घेऊन सदरच्या 4-5 गावामध्ये आम्ही फिरून आलो, दाखवलं प्रत्येकाला. तर तिथेही कोणाचा काय ट्रेस लागेना, त्यामुळे आम्ही संबंधित बाळाला घेऊन आम्ही पोलीस स्टेशनमध्ये इथं आलो. तर इथं तिची सदरची ओळख पटलेली आहे.